या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल रोहित। पैसे कमविण्याच्या नादात माणूस काय करेल याची थोडीही कल्पना आपल्याला येणार नाही। मात्र बीडीच्या गेवरेमध्ये पैसे कमविण्यासाठी काही एजंटनं एकत्र येत बोगस गुंठेवारीची शाळा भरविल्याचा काहीसा प्रकार समोर आलाय आणि याच शाळेत मात्र शिक्षकाचा बळीही दिला आहे। संपूर्ण जमिनीची विक्री करण्यापेक्षा जमिनीची प्लॉटिंग करून अफाट पैसे कमविण्याच्या नादात एक शिक्षक अडकलाय। चक्क उपविभागीय अधिकारी महसूल यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्याचा वापर करत गुंठेवारीचे बोगस दस्ता तयार करून रजिस्ट्री करण्याचा प्रकार हा महाकाय शिक्षक करत होता। परंतु यामध्ये शिक्षकच नव्हे तर इतरांनीही मलिदा लाटून खाल्लाय। मात्र बळी हा शिक्षकाचा दिला आहे। बलभीम दगडूजी खोले राहणार बीड असं बोगस गुंठेवारी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचं नाव असून गेवराई शहरातील 40 लोकांना या शिक्षकानं फसवलंय। इतकंच काय तर उपविभागीय अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी व आदेश दिल्याप्रकरणी या आरोपीने स्टॅम्पवर बेकायदेशीर शपथपत्र देखील दिलंय। तर शिक्षकावर दाखल झालेला गुन्हा हा बेकायदेशीर असल्याची चर्चाही जोरात सुरू असून चोर सोडून संन्यासाला फाशी असाच काहीसा प्रकार गेवराई येथेच चालू आहे। तर बोगस गुंठेवारी प्रकरणात दस्ता तयार होऊन काहींचे फेरफार हे मंजूर करण्यात आलेत आणि उशिरा प्रशासनाला जाग आली आणि उपविभागीय अधिकारी यांनी 40 लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। मात्र एकाच शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शिक्षकावर कारवाई करून एजंटसह 40 लोकांना वाचविण्यात आलं असल्याचं सांगत या प्रकरणी फिर्यादी असलेला दुय्यम निबंधक हा देखील दोषी असून या निबंधकावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। स्टेशन गेवराई येथे श्री संजय गोपाळ दुय्यम निबंधक गेवराई श्रेणी यांनी पोलीस स्टेशन येथे हजेरी येऊन कायदेशीर तक्रार दिली असून त्या तक्रारीवरून आरोपी बलभीम दगडूजी खोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचा CR नंबर 24/2023 असून सदर इस्माविरुद्ध कलम 420, 465, 466, 468, 472, 73 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी हा सध्या फरार असून सदर आरोपीच्या शोधाकरता वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेत आहोत। 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा असे अध्यादेश माननीय SDM साहेबांनी आपल्याला दिले होते, याबाबत आपण काय कारवाई केली काय सांगाल? 32 जणांबद्दलचे आदेश या कार्यालयास प्राप्त झाले होते पण संबंधित इसम हा SDM साहेबांसमक्ष वैयक्तिक हजर होऊन सदरील प्रकार हा मी एकट्यानेच केलेला आहे, या 32 लोकांचा काही एक संबंध नाही म्हणून असं शपथपत्र त्यांनी दिलेलं आहे। त्या अनुषंगानं SDM साहेब आणि आमची चर्चा झाल्यानंतर तदनंतर संबंधित श्री ओले बलभीम दगडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल गेवराई फाउंडेशन येथे करण्यात आला। काय सांगाल की ज्यावेळेस हे दस्त झाले त्याच्या अगोदर आपल्या निदर्शनास आलं नव्हतं का हे बनावट आहे म्हणून? नाही नाही, त्यावेळेस एकही बाब निदर्शनास आलेली नव्हती। ज्यावेळेस SDM साहेबांनी आपल्याला कार्यालयाला पत्र देऊन कळवलं की गुंठेवारी 1 एप्रिल 2022 ते 31/10/2022 जितके बी गुंठेवारी आदेशावर दस्त नोंदवण्यात आलेले आहेत त्याच्या दस्ताच्या प्रती तपासणीकरिता आमच्या कार्यालयाकडे सादर करण्याबाबत कळविले। त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते कळवले, त्या कळवल्यानंतर त्यांनी तपासून ते 32 लोकांचे आदेश हे या कार्यालयातून निर्गमित न झाल्याचे त्यांनी या कार्यालयास कळवले। धन्यवाद। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशावरून गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया झालेली मनसे म्हणून या खोट्या दस्तऐवज करून गुंठेवारी करणाऱ्याविरुद्ध काय काय मागणी करा? गेवराईमध्ये जो प्रकार झाला तो अतिशय भयानक आहे। म्हणजे खोटे डॉक्युमेंट एकीकडे महाराष्ट्र शासनाने GR काढतो की गुंठेवारी करून ते डॉक्युमेंट झाले पाहिजेत, परंतु असं काही यांनी प्रक्रिया न राबिता याचे सदर दुय्यम निबंधक आहेत आणि येथे जे काम करणारे एजंट आहेत यांनी सरळ मिळून एक मोठ्या प्रकारचा घोटाळा, म्हणजे फक्त 32 जणांचं नाव पुढे आलं आहे परंतु असं नाही आहे, एक साधारणतः 400 ते 500 असे खोटे दस्तावेज ह्या दुय्यम निबंधकांनी केलेले आहेत आणि याला पूर्ण सहमती ही दुय्यम निबंधकाची, विदाउट दुय्यम निबंधक हे कागद होऊ शकत नाही या सगळ्या ऑफिसला सगळा प्रकार माहिती आहे, परंतु आता कुठंतरी कोणावर तरी भितवायचं आहे तर ते गेवराईच्या गोरगरीब लोकांवर भितवायचा प्रकार आहे, परंतु याच्यामध्ये खरे जे दोषी आहेत ते दुय्यम निबंधक आणि ते काम करणारे जे दस्तलेखक असतील येथील एजंट असतील यांना सगळ्यांना हे प्रकार माहिती आहे आणि हे डॉक्युमेंट यांनीच केलेलं आहे। काय काय मनसे म्हणून काय भूमिका असेल? मनसे म्हणून एकदम स्वच्छ भूमिका आहे, कारण की गेवराईमध्ये जे कुठं घडत नाही ते गेवराईमध्ये घडायला लागले
याच्यामध्ये हे सदर जे मुख्य दोषी आहेत हे ऑफिसवाले दोषी आहेत याच्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयातील सगळे लोक, तर ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर ह्या लोकल लेवलने नाही केली जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, तर आम्ही याच्यामध्ये येत्या आठवड्यात मी मुंबईत महसूल सचिवाला भेटून याच्यामध्ये सविस्तररित्या आम्ही निवेदन देणार आहोत. आणि याच्यामध्ये दुय्यम निबंधकावर कारवाई झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही. काय सांगाल, अनेक ठिकाणी दस्तमध्ये बऱ्याचशा ठिकाणी चुका आढळून येत आहेत, आणि माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा माननीय निबंधक असतील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून हे करणं योग्य आहे का, काय वाटतं? नाही, ती मुळात प्रक्रिया चुकीची आहे. असं कुणी होते त्याला खाजगी माणूस पुढे येईन आणि हे मी केलं होतं, ही काय प्रक्रिया नाही. परंतु ह्या ज्या ऑफिसमध्ये बिचारे गोरगरीब लोक बाहेरून येतात, शेतकरी येतात, प्रत्येक एक एक कागदचे 5-5, 7-7 हजार रुपये घेतल्याशिवाय एकही रजिस्टर होत नाही. प्रत्येक लोकांना यांचा प्रचंड त्रास आहे. याच्यापूर्वी सुद्धा आम्ही इथं फ्लेक्स लावलं होतं की हे अतिरेकी पैसे घेत आहेत, यांना 5 हजार रुपये 10 हजार रुपये घेतल्याशिवाय कोणतीही रजिस्टर इथं होत नाही. आणि हे यांना जे सगळा माजुरेपणा आलेलं आहे याच्यामुळे यांच्यावर कारवाई होणं एकमेव पर्याय राहिलेला आहे. आणि आम्ही नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल सचिवांना भेटणार आहोत. रजिस्टरचे संबंधित जे वरचे लोक आहेत त्यांना भेटून याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, याची लढाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे. धन्यवाद. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.